आपण अत्यंत महत्वाची अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत पाहा. अजूनही आतापर्यंत आपण चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चित युट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत आपल्याला नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील. संच मान्यता मंजूर पदानुसार निघणार पगार 29 ऑगस्ट 2023 परिपत्रक निर्गमित. राज्यातील संच मान्यता 2022-23 नुसार शाला अर्थ प्रणालीमध्ये पोस्ट मॅपिंग करण्याबाबत 25 ऑगस्ट 2023 शिक्षण संचालकचे पत्र निर्गमित झाले आहे. संच मान्यतेच्या ऑनलाईन पोर्टलमध्ये उपलब्ध असलेल्या शेवटच्या वर्षाच्या संच मान्यतेप्रमाणे मंजूर असलेल्या पदानुसार शालार्थ प्रणालीतील कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोस्ट मॅपिंग करण्याची सुविधा शालार्थ प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली होती. सदर सुविधानुसार पोस्ट मॅपिंगची कार्यवाही शालार्थमध्ये तातडीने पूर्ण करण्याबाबत आपणास संदर्भीय पत्रान्वये करण्यात आले होते. परंतु अद्याप शालार्थ प्रणालीमध्ये संच मान्यतेनुसार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोस्ट मॅपिंग पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब प्रशासकीयदृष्ट्या योग्य नाही. तरी सदरील पत्राने दिलेल्या सूचनानुसार आपल्या जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे संच मान्यताप्रमाणे मंजूर असलेल्या पदानुसार शालांत प्रणालीमध्ये पोस्ट मॅपिंग तात्काळ पूर्ण करण्यात यावे. याबाबत विभागीय संचालक सर्व यांनी आपल्या स्तरावर संबंधित कार्यालयात सूचित करावे. शालांत प्रणालीमध्ये पोस्ट मॅपिंग केल्याशिवाय सप्टेंबर 2023 वेतन देयक बिल शालांत प्रणालीमध्ये जनरेट होणार नाही याची सर्व संबंधित कार्यालयांनी नोंद घ्यावी. परिपत्रक बघूया. हे 25 ऑगस्ट 2023 महत्त्वाचे परिपत्रक आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे. सदर परिपत्रक हे शिक्षण उपसंचालक यांच्या सौक्षी निघालेले महत्त्वाचे परिपत्रक. हे परिपत्रक अखिल तामुलसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.